या जीवघेण्या कोरोनानं देशासह राज्यातही थैमान घालायला सुरुवात केलेली आहे. बुलेटिनमध्ये पाहूयात कोरोना संदर्भातल्या टॉप 30 बातम्या. पुण्यात काल आणखी 2 मृत्यूंची नोंद झाली आहे, त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 27 पोहोचली आहे. पुण्यात 27 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयामध्ये या तरुणावर उपचार सुरू होते. इतर आजारांनीही हा तरुण त्रस्त होता, मात्र मृत्यूनंतर अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. तर भवानीपेठेतील एका 69 महिलेचा 7 एप्रिलला मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर आलेल्या अहवालामध्ये त्यांना कोरोना असल्याचं निष्पन्न झालंय. दिवसातील हा दुसरा बळी गेला आहे. पुण्यामध्ये 2 मृत्यूंची नोंद झाली आहे, तर काल एका दिवसात पुण्यामध्ये 38 कोरोनाबाधित नवे रुग्ण समोर आले. मुंबईच्या धारावीमध्ये 6 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झालेली आहे, त्यामुळे धारावीतल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 28 पोहोचलाय. कालही धारावीच्या मुकुंदनगर परिसरामध्ये 5 कोरोनाग्रस्त आढळले होते. रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळते, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेनं मिशन धारावी हाती घेतले. तरीही धारावीमध्ये रुग्णांचा आकडा प्रत्येक दिवशी वाढताना पाहायला मिळतोय. नवी मुंबईत कोरोनाचे आणखी 2 रुग्ण वाढलेत. वाशीतील JN3 एक रुग्ण आढळलेला आहे, तर नेरूळमध्ये एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. वाशीतील रुग्ण कोणाच्या संपर्कामध्ये आल्यानं बाधित झाला हे अद्याप निष्पन्न झालेलं नाही आहे. तर दुसऱ्या रुग्ण असलेली नेरूळमधील कोरोनाबाधित महिला ही मृत व्यक्तीची पत्नी आहे. या 2 रुग्णांमुळे नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 33 पोहोचलाय. नाशिकमध्ये काल सापडलेल्या 3 कोरोनाबाधितांपैकी 1 जण पोलीस अधिकारी आहे. ठाणे पोलीस दलात हा अधिकारी कार्यरत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याला कोरोना असल्याचं दिसून आल्यानंतर पोलीस दलामध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळच्या कोपरगाव इथं एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला. एका 60 महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेचा मुलगा पुण्याहून आला होता आणि त्याला निमोनिया झाला. दरम्यान हा सर्व परिसर आता सील करण्यात आला. कोरोना आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनचा राज्याच्या तिजोरीला मोठा फटका बसलाय, त्यामुळे एप्रिल ते जून या 3 महिन्यांचा पगार देण्यासाठी राज्य सरकारला सुमारे 15 ते 20 हजार कोटी रुपयांचं कर्ज काढावं लागण्याची शक्यता आहे. GST मुद्रांक शुल्क आबकारी कर या मार्गानं मिळणारं राज्याचं उत्पन्न सध्या पूर्णपणे ठप्प झालंय. राज्याला जवळपास 40 हजार कोटींचा तोटा झालाय. त्या पार्श्वभूमीवर सरकारला हे पाऊल उचलावं लागण्याची शक्यता आहे. वाधवान बंधूंना VIP ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. तसंच या प्रकरणी चौकशीसाठी सरकारनं एक समिती स्थापन केली आहे. हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे संस्थापक वाधवान बंधूंना खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी अमिताभ गुप्ता यांनी परवानगी दिली होती, त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. वाधवानच्या केसमध्ये प्रिन्सिपल सेक्रेटरी अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्यांची चौकशी करण्याचे आदेश ॲडिशनल चीफ सेक्रेटरी श्री मनोज सौनिक यांना देण्यात आलेला आहे. ते त्यांची चौकशी करतील. त्याचबरोबर वाधवान यांच्यावर IPC 188, 269, 270, 34 व त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या Section 51B आणि त्याचबरोबर COVID-19 Section 11 या कलमानुसार वाधवानवर कारवाई करण्यात येणार आहे. वाधवान कुटुंबाला दिलेल्या VIP ट्रीटमेंटवरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं. कोणाचा आदेश होता, कोणाची विनंती होती, कोणाचा आशीर्वाद होता, कोणामुळे हे पत्र या ठिकाणी निघालेलं आहे. खरं म्हणजे याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. बोलविते धनी कोण आहेत हे देखील समजलं पाहिजे. आणि एक प्रकारे केंद्रीय एजन्सीजकडनं जे लोक फरार होत आहेत त्यांना फरार व्हायला
महाराष्ट्राचं पोलीस जर मदत करत असेल किंवा महाराष्ट्राचं सरकार जर मदत करत असेल तर कायदा आणि सुव्यवस्था ही राहूच शकणार नाही. लॉकडाऊन सुरू असल्यापासून राज्यातल्या गुन्ह्यांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. मुंबईतील गुन्ह्यांचं प्रमाण तब्बल 65% घटलंय. मार्च महिन्यामध्ये मुंबईमध्ये फक्त 1100 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यातही हत्या, विनयभंग आणि चोरीसारखे नेहमी घडणारे गुन्हे घडल्यानं पोलिसांवरील ताण कमी झालाय. शिवाय राज्यातील रस्ते अपघात आणि रेल्वे अपघातातील मृत्यूंचं प्रमाणही कमी झालंय. मात्र लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केल्याचे गुन्हे वाढले. आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते कोल्हापुरातून. कोल्हापुरामध्ये आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडलेली आहे. तर उचत इथल्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल मिळालाय. ही महिला दिल्लीतील कार्यक्रमाला गेलेल्या तरुणाच्या संपर्कात आली होती. ही महिला या तरुणाची नातलग आहे. कोल्हापुरात आतापर्यंत 1 कोरोनाचे 6 रुग्ण झाले, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. कोरोनात आणखी एक कोरोना पॉझिटिव्हची भर पडली आहे. या बातमीवर आपली नजर असेलच. आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. औरंगाबादमध्ये थैमान घालणाऱ्या सारीचे 2 रुग्ण आता जालन्यामध्ये सापडलेले आहेत. कोरोना पाठोपाठ मराठवाड्यामध्ये सारीची 7 आली आहे. सारीचे 2 रुग्ण वाढल्यानं त्यांचे नमुने औरंगाबाद इथल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले. जी महिला पॉझिटिव्ह आली ती सारीमध्ये ॲडमिट केलेली आहे. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. त्याच्यानंतर काल परत 2 एक मुलगी एक बाई ॲडमिट झालेली आहे. त्याप्रमाणे 2 आणखीन पेशंट आमच्याकडे आहेत, त्यांचे पण आम्ही सारीमध्ये ॲडमिट केलेले आहे आणि त्यांचे ड्रॉप घेतलेले आहेत आणि त्यांची वाढ बघतो आहे. सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये आढळलेल्या 26 पैकी 24 कोरोनाबाधितांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे मिरजमध्ये आता फक्त 2 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे सांगलीकरांना मोठा दिलासा मिळालाय. मिरजमध्ये 26 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं दहशत पसरली होती आणि या कोरोनाबाधितांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना संशयित रुग्णांनी गोंधळ घातला. एका महिला रुग्णानं तर आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा आरोप केला जातोय. काही जण आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावूनही गेले. खोटे रिपोर्ट बनवल्याचा या रुग्णांचा आरोप आहे. या संदर्भात रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत मांडली आहे. बुलडाण्याच्या चिखली तालुक्यामध्ये कोरोनाचे 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं प्रशासन सतर्क झालेलं आहे. यामुळे चिखली शहर सील करण्यात आलंय. शहरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले आहेत. तसंच सर्व रस्तेही बंद करण्यात आलेत. शहरातून बाहेर आणि बाहेरून शहरामध्ये कोणीही येणार नाही याची खबरदारी पोलीस घेत आहेत. संचारबंदीची कडक अंमलबजावणी चिखली शहरात केली जाते. कोरोनासोबत लढण्यासाठी भुसावळ रेल्वे रुग्णालयामध्ये COVID-19 विभाग तयार करण्यात आला आहे. यामध्ये 64 बेडचा समावेश असलेल्या आयसोलेशन वॉर्डचं काम प्रगतीपथावर आहे. या विभागासाठी 25 डॉक्टर आणि 150 कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी ही तयारी करण्यात आली आहे. वर्ध्यात सोशल डिस्टन्सिंगचा फच्चा उडालाय. रेशनिंग दुकानावर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होती. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून कोणते प्रयत्न होताना दिसले नाही. दरम्यान कोरोना संदर्भात नागरिक काळजी घेत नसल्याचंच हे चित्र नक्कीच चिंता वाढवणार आहे. आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. बातमी औरंगाबादमधून आहे. धक्कादायक अशी ही बातमी आहे. औरंगाबादमध्ये शुक्रवारी रात्री आणखी 2 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत. त्यामुळे औरंगाबाद शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 20 गेली आहे. शहरातील हडकोमध्ये राहणारा एक 29 तरुण आणि सातारा देवळाई परिसरामध्ये राहणाऱ्या एका 40 महिलेच्या स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. चिकलठाणा इथल्या विशेष कोरोना रुग्णालयामध्ये 75 जणांची तपासणी करण्यात आली आणि यापैकी 13 जणांमध्ये कोरोना सदृश्य लक्षणं आढळली.
त्यामुळे त्यांना घरातच अलगीकरणात राहण्यास सांगण्यात आलंय. तर या रुग्णालयामध्ये 57 नवीन रुग्णांची भर पडलेली आहे आणि त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घाटीतील कोरोना चाचणी केंद्रामध्ये पाठवण्यात आलाय. औरंगाबादमध्ये आणखी 2 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत, त्यामुळे औरंगाबाद शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 20 वर गेली आहे. पुन्हा घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी ACP अर्थात अँटी कोरोना पोलीस हे अभियान राबवण्याचं आवाहन केलेलं आहे. यामध्ये प्रत्येक घरातील लहान मुलांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. ही मुलं घरातील एखादा सदस्य बाहेर जात असेल तर त्याला अडवतील. बाहेर जाण्याची खरंच गरज आहे का हे विचारतील. गरज असेल तरच त्याला बाहेर पडण्याची परवानगी देतील. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर जाणाऱ्यांची संख्या कमी होईल असा विश्वास जी श्रीकांत यांनी व्यक्त केलाय. व्यक्ती बाहेर पडत असताना त्या अँटी कोरोना पोलीस ACP त्यांनी विचारलं पाहिजे की घरातून का बाहेर पडता, तुम्ही हात स्वच्छ धुतलेला आहे का आणि सॅनिटाईज झाले का, हातपाय धुवूनच आपल्या घरामध्ये एंट्री करायला लावा, तुमच्या घरामध्ये मुलांना हा गोष्टी शिकवण द्या आणि त्या मुलांनी अँटी कोरोना पोलीस हा तयार करा. प्रत्येक घरामध्ये अशा अँटी कोरोना पोलीस जर तयार झाला हा कोरोना मुक्ती लढाईमध्ये आपले फार यशस्वी लवकर मिळेल असे मला वाटतं. संचारबंदीच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं जात आहे, मात्र नागरिकांकडून हे आवाहन गांभीर्यानं घेतलं जात नसल्याचं दिसून येत आहे. सातारा शहरामध्ये नाईट वॉकसाठी फिरणाऱ्या 40 ते 42 लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरोनाचं संकट थांबेपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं पोलिसांकडून नागरिकांना समजावून सांगितलं जात आहे. भुसावळमध्ये संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या 50 जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. कलम 188 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. शहरामध्ये आतापर्यंत 300 पेक्षा अधिक जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच राहील असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी घरातच राहावं, विनाकारण रस्त्यावर फिरू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. संचारबंदी मोडणाऱ्यांवर धुळ्याच्या साक्री पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहन चालकांना चोप देत पोलिसांनी त्यांची वाहनंही जप्त केली. वारंवार आवाहन करूनही अनेक जण संचारबंदीचं पालन करत नसल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे संचारबंदी मोडणाऱ्यांना चाप बसणार आहे. वसई विरारमध्ये संचारबंदी काळात विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी उठाबशा काढण्याची शिक्षा केली आहे. त्याचप्रमाणे अशा लोकांना भर उन्हातही उभं केलंय. संचारबंदी लागू असतानाही अनेकांकडून त्याचं उल्लंघन केलं जात आहे. विरारमधील नारंगी गाव परिसरात पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांना ताब्यात घेतलं, त्यानंतर त्यांना ही अद्दल घडवणारी शिक्षा केली. कोरोनाशी लढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा वर्कर्सची सुरक्षा धोक्यात आली आहे. नाशिकच्या बजरंगवाडी भागामध्ये कोरोना सर्वेक्षणासाठी गेलेल्या आशा वर्कर्सना स्थानिकांनी विरोध केलाय. एवढंच नाही तर आशा वर्कर्सचे सर्वे फॉर्म काढून घेतले. तर दुसरीकडे घोटी पोलिसांनी आशा वर्कर्सच्या पतीला मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. घोटीतील वाड्या वस्त्यांवर कोरोना सर्वेक्षण करून घरी जात असलेल्या आशा सेविकेच्या पतीला कोणतीही विचारपूस न करता पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय. रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या वतीनं ग्राहकांना वाजवी दरामध्ये भाजीपाला आणि फळं उपलब्ध करून दिली जात आहेत. ना नफा ना तोटा तत्वावर या संस्थेनं रोटरी सुरक्षित बाजार भरवलेला आहे. यातून ग्राहकांना वाजवी दरात भाजी मिळतेच आहे, पण शेतकऱ्यांनाही बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेतली जाते. या बाजाराच्या माध्यमातून या संस्थेनं बचत गटातील 14 महिलांनाही काम उपलब्ध करून दिलंय. कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये उतरलेल्या पोलीस, आरोग्य सेविका, सफाई कामगार यांच्यावर लातूरमध्ये पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठाननं हा उपक्रम राबवलेला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये योगदान देणाऱ्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आलाय.
कोरोनाला हरवण्यासाठी सगळेच घरी आहेत, पण स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुट्टी घेता येत नाहीये. अशा संकटातही कर्मचारी लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरलेत. जीवावर उदार होऊन हे कर्मचारी करत असलेल्या सेवेपोटी कोल्हापूरकरांनी या सफाई कामगारांचा पैशाचे हार घालून सत्कार केलाय. फुलाचे हार घालून या कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. या आदर सत्कारामुळे हे कर्मचारीही भारावले. कोरोनाबाबत जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय. सोलापुरातील साखराबाई काळेही दौंडीतून कोरोनाबाबत जनजागृती करतायत. सोलापुरातील चिंचोळी काठी गावच्या त्या ग्रामपंचायत कर्मचारी आहेत. गावाबाहेरून आलेल्या लोकांनी आरोग्य तपासणी करावी असं आवाहन त्या दौंडीतून करतायत. लॉकडाऊनच्या काळात घरात राहणाऱ्या रहिवाशांसाठी ठाण्यातील ब्रह्मांड सोसायटीमध्ये अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय. सोसायटीमध्ये एक सदस्य गिटार वाजवून रहिवाशांचं मनोरंजन करतोय. ब्रह्मांड फेज 6 मध्ये तब्बल 1000 कुटुंब राहतात. देशामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीतीचं वातावरण असताना ब्रह्मांड सोसायटीतला हा प्रयोग नक्कीच कौतुकास्पद आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मुलाला घरी आणण्यासाठी एका महिलेनं तब्बल 1400 किलोमीटरचा प्रवास दुचाकीवरून केल्याची घटना समोर आली आहे. ही महिला तेलंगणामधली आहे. तिचा मुलगा आंध्र प्रदेशमधल्या नेल्लोर इथं अडकला होता. त्याला आणण्यासाठी या महिलेनं पोलिसांची परवानगी घेऊन प्रवास केला. तब्बल 3 दिवस त्यांनी हा प्रवास केला आणि मुलाला घरी परत आणलं. बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान सध्या कोरोनामुळे पनवेलच्या फार्म हाऊसवर आहे. संचारबंदी लागू झाली त्या अगोदरच सलमान मुंबईहून पनवेलमध्ये पनवेलच्या फार्म हाऊसवर आला होता. दर दिवशी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न तो करतो. पनवेलच्या या फार्म हाऊसवर सध्या तो घोड्यासोबत धमाल करताना दिसतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी गारगोटी भागाला अवकाळी पावसानं झोडपलंय. काही भागात गाराही पडल्यात. या भागामध्ये सकाळी उकाडा जाणवत होता, मात्र दुपारी जोरदार पाऊस झाला. पावसानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र शेतीचं नुकसान झाले. पालघरच्या घिवली परिसरातील मासेमारीसाठी गेलेली बोट काल रात्री खडकावर आपटून बुडाली आहे. मात्र बोटीवरच्या मासेमारांनी खडकाचा आधार घेऊन आपला जीव वाचवलाय. सकाळी डहाणू दांडी या भागातल्या मासेमारी बोटींनी या सर्व मासेमारांना सुखरूप किनाऱ्यावर आणलं.